एक पोळ्यांच्या डब्यामध्ये आल्याचे एक दोन काप ठेवावेत, म्हणजे पोळ्या नरम राहतात आणि पोळ्यांचा वासही येत नाही. दोन, भेंडीची भाजी बनवताना त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालावा, म्हणजे भेंडीची भाजी चिकट होत नाही आणि चवीलाही अगदी टेस्टी होते. तीन, कोशिंबीर बनवल्यानंतर लगेचच त्यामध्ये मीठ घालू नये, खाण्याच्या वेळी मीठ घालावे, म्हणजे कोशिंबीरीला पाणी जास्त सुटत नाही. चार, पनीर तेलात फ्राय करण्यापेक्षा ते थंड पाण्यात बुडवून ठेवावे, म्हणजे ते नरम आणि स्पॉन्जी होते. पाच, पनीर बनवताना निघालेले पाणी टाकून न देता ते पाणी चपाती किंवा पराठे याची कणिक मळताना वापरावी, यामुळे चपाती किंवा पराठे जास्त टेस्टी आणि मऊ होतात. सहा, भज्याचे पीठ बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ टाकावे, यामुळे भजी अधिक कुरकुरीत होतात. सात, तळलेल्या पदार्थांतील तेल निथळण्यासाठी न्यूजपेपर वापरू नये, त्याऐवजी टिश्यू पेपर वापरावा किंवा कोरा पेपर ही वापरू शकता. आठ, तळणाचे तेल लवकर जळू नये यासाठी तेलात थोडेसे मीठ टाकावे. नऊ, फोडणी करताना तेल चांगले गरम झाल्यावरच जिरे मोहरी टाकावी. दहा, भजी करताना बॅटर मध्ये थोडं गरम तेलाचे मोहन मिसळावे, भजी छान कुरकुरीत होतात. अकरा, तळलेले तेल पुन्हा पुन्हा वापरू नये. बारा, पुरी भाजी किंवा कोणताही पदार्थ तळण्यापूर्वी तेल चांगले गरम करूनच मग त्यात तो पदार्थ सोडा. तेल चांगले गरम नसेल तर तो पदार्थ खूप तेल धरतो. तेरा, भाजीची ग्रेव्ही चविष्ट होण्यासाठी तेलाऐवजी तुपाचा वापर करावा. चौदा, पुरण शिजताना हरभऱ्याच्या डाळीतच चमचाभर तुरडाळ टाकले की पुरण चांगले शिजते, कटही चांगला येतो. पंधरा, कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना त्यामध्ये अर्धा चमचा साखर घालावी. साखर कॅरमलाइज होऊन ग्रेव्हीचा रंग आणि चव छान येते. सोळा, ब्लॅक टी बनवताना म्हणजेच कोरा चहा बनवताना चहामध्ये खायच्या लिंबाची 1 ते 2 पाने चहामध्ये टाका, चहा स्वादिष्ट बनतो. सतरा, मेथीची भाजी बनवताना नेहमी मिरची परतून झाल्यानंतर भाजीतील पाणी पूर्ण निथळून त्यानंतरून परतायला टाका आणि पूर्ण नीट व्यवस्थित परतल्यानंतरच पाणी टाका, त्यामुळे भाजी कडवट होत नाही आणि चवदारही लागते. अठरा, किचनोटा पुसल्यानंतर कपड्यांचा कुबट वास येतो, अशा वेळेस ते कपडे गरम पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि निरमा पावडर टाकून काही मिनिटे भिजत ठेवा, नंतरून ते कपडे धुवून टाका. लिंबामुळे कपड्यांचा खराब वास कमी होतो. एकोणीस, वरणाला फोडणी देताना सर्व वस्तू टाकून परतून झाल्यानंतर डाळीचे पाणी पटकन टाकून झाकण ठेवा, वरणामध्ये फोडणीचा वास टिकून राहतो. वीस, शिळा भात परतून खाताना त्यामध्ये चिमूटभर हिंग टाका, त्यामुळे भात बाधत नाही. एकवीस, थंडीमध्ये मटकीला जास्त मऊ येण्यासाठी मटकी सर्वप्रथम कोमट पाण्यामध्येच भिजत घाला आणि ती भिजल्यानंतर कोमट पाण्यानेच निथळायला ठेवा आणि निथळल्यानंतर पूर्ण 24 तास त्याला मोड येऊ द्या, कारण की थंडीच्या दिवसामध्ये मोड येण्यासाठी जास्त कालावधी लागतो. 22, लोणी काढताना त्यात 1 मिठाचा खडा टाका, तूप कणीदार होते. 23, भाजी खारट झाली असेल तर मळलेले गव्हाच्या पिठाची गोळी पातळ भाजी मध्ये टाका, भाजीतील खारटपणा पीठ शोषून घेते. 24, थंडीच्या दिवसामध्ये इडलीचे पीठ चांगले आंबवण्यासाठी थोडस पाणी गरम करून पीठ बारीक करताना टाका. 25, पनीर भाजी बनवताना ग्रेव्ही मध्ये पावभाजी मसाला पण टाका, भाजीची चव भन्नाटच लागते. 26, कोबी शिजवताना त्यामध्ये व्हिनेगर किंवा लिंबाचे 2 ते 3 थेंब टाका, कोबी चवदार लागते. 27, मसाल्यांना जाळी लागू नये यासाठी मसाल्यांमध्ये थोडे मीठ ठेवावे, यामुळे मसाल्यांना जाळी लागत नाही. 28, मऊ लसलुशीत चपाती बनविण्यासाठी चपातीची कणिक मळून 10 ते 15 मिनिट मुरू द्यावी आणि नंतर चपाती बनवावी, यामुळे चपाती मऊ लसलुशीत बनते. 29, आलं लसूण पेस्टचा वास जास्त दिवस टिकून राहण्यासाठी पेस्ट बनवून झाल्यानंतर त्यात थोडे तेल टाकावे आणि मिक्स करून पेस्ट काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवावे, तेलामुळे पेस्टला वास टिकून राहतो. 30, स्वयंपाक घर नेहमीच स्वच्छ असावे. किचन ओटा, शेगडी, ओव्हन नीट व व्यवस्थित स्वच्छ करा, ज्यामुळे किचन मध्ये झुरळ किंवा कीटक होणार नाही. 31, हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर त्यात थोडे मीठ टाकावे.
आणि थोडे लिंबू पिळून फ्रीज मध्ये यामुळे मिरची जास्त दिवस टिकून राहते. 32. दुधावर जाडसर साय हवी असेल तर दुधाच्या भांड्यावर पांढऱ्या कपा बांधून दुधाचे भांडे फ्रीज मध्ये ठेवावे, जाडसर साय येते. 33. गव्हाच्या पिठाला जाळी लागू नये म्हणून गव्हाच्या पिठामध्ये तमालपत्र टाकून ठेवा, गव्हाच्या पिठाला जाळी लागणार नाही. 34. पुऱ्या कमी तेलकट होव्यात, पुरीला रंग छान यावा, पुरी टम फुगावी यासाठी पुरीची कणिक मळताना त्यामध्ये एक चमचा साखर टाकावी. 35. दही जास्त आंबट झाले तर त्यामध्ये ग्लासभर पाणी टाकावे आणि थोड्या वेळाने ते पाणी काढून टाकावे, यामुळे दह्याचा आंबटपणा निघून जातो. 36. कडधान्य पदार्थांमध्ये वर्तमानपत्रांचे तुकडे घालून ठेवावेत, यामुळे वर्तमानपत्रावर असलेल्या शाईमुळे कीटक कडधान्याभोवती येणार नाही. 37. डाळी साठवून ठेवताना त्या कोट्यात सुकलेला कडुलिंबाचा पाला ठेवावा, त्यामुळे त्या ठिकाणी कीड लागत नाही. 38. हिरव्या भाज्या नेहमी भांड्यावर झाकून शिजवाव्यात, त्यामुळे त्यातील जीवनसत्वे वाफेबरोबर निघून जाणार नाही. 39. भाज्या शिजवताना एक चमचा खाण्याचा सोडा त्यामध्ये टाकावा, त्यामुळे हिरवा रंग तसाच राहतो. 40. भाज्या चिरण्या आधीच धुवून घ्याव्यात, चिरल्यानंतर त्या धुवू नयेत. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा, त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकवीरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.